अभिषेक, अखेर तो क्षण आलेला आहे, बाप्पाला निरोप दिला जातोय. हा नक्कीच दीपक, भाऊ क्षण आहे. भक्तगण म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, मंडळाचे कार्यकर्ते असू देत किंवा मग भक्तगण, या सगळ्यांसाठीच हा अतिशय भाऊ क्षण असतो. 11 दिवस एकूणच सेवा केल्यानंतर, दर्शनासाठी एकूण मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्यानंतर, एक झलक लालबागच्या राजाची मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि आज तो क्षण म्हणावा लागेल, विसर्जन पार पडत आहे. आणि विसर्जन संपूर्ण आपण आता पाहिलं तर जे हायड्रॉलिक क्रेन आहे ती खाली उतरवण्यात आलेली आहे. आणि लालबागचा राजा जो आहे त्यात देखील होते. आपण डायव्हर्स देखील बघितले की डायव्हर्सच्या मदतीनं हायड्रॉलिक क्रेन जी आहे ती खाली उतरवण्यात आलेली आहे. आणि खाली उतरवल्यानंतर विसर्जन आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे. नेमका भाऊ क्षण म्हणावं लागेल. आणि यातच एक दुसरी दिसतो आहे, एकूण कोळी बांधवांकडनं हा संपूर्ण विसर्जनाचा सोहळा जो आहे तो त्यांच्याकडनं पार पाडण्यात येत असतो. त्यांच्या हातून हा संपूर्ण कार्य जे आहे ते आपल्याला घडताना पाहायला मिळत असतं. होडींच्या माध्यमातून आपल्याला देताना पाहण्यात आलेली आहे. आणि आता जो क्षण म्हणावा लागेल तो हा भाऊ क्षण आहे ज्यामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलंय. स्वाभाविकच ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोलताशांच्या या गजरात देव निघाले थाटा माटात, असाच काहीसा क्षण सध्या पाहायला मिळतोय. भाऊ क्षण आहे, आज गणेश भक्तांचे डोळे पाणावलेले आहेत. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हटलं जात आहे. काल साधारणपणे 11 वाजता लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली होती आणि आज 10:30 होत आलेले आहेत. जवळपास 23 तास झाले ही विसर्जन मिरवणूक सुरू होते. आणि त्यानंतर आता बाप्पाला खोल समुद्रात नेऊन हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने आता या गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जात आहे. अभिषेक आपल्यासोबत आहे. अभिषेक, तू कोळी बांधवांशी संवाद साधलास, त्यासोबतच आलेल्या गणेश भक्तांशी देखील संवाद साधला. काय या सगळ्यांच्या भावना होत्या ज्यावेळेला तू संवाद साधत होतास, त्यावेळेला भाऊ क्षण तर स्वाभाविक आहेच. नक्कीच, जर पाहायचं तर कोळी बांधवांसाठी हा देखील विशेष लालबागचा राजा म्हणावं लागेल. कारण एकूण कोळी बांधव आणि काही व्यापाऱ्यांकडनंच या लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आलेली होती. आणि त्यामुळेच एक विशिष्ट लगाव म्हणा किंवा एक त्यांचं ओढ म्हणा ही लालबागच्या राजाच्या प्रती आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्यामुळेच दरवर्षी जे लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते त्यांच्याच हातून आपल्याला घडताना पाहायला मिळत असतं. होडी ज्या आहेत त्यांच्याकडनं देण्यात येतात, तराफ्यावर देखील ते स्वतः नजर ठेवून असतात, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. एकूण त्यांच्यासाठी देखील मोठा भाऊ क्षण हा आपल्याला पाहायला मिळत असतो. दुसरीकडे गणेश भक्तांसाठी देखील हा पाणवणारा दिवस म्हणावं लागणार आहे. कारण एकूण यंदाचं जर का वैशिष्ट्य पाहायचं तर लालबागच्या राजासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली. एकूण VIP असेल, सेलिब्रिटी असतील, सर्वसामान्य असतील, यांकडनं मोठ्या प्रमाणात दर्शन जे आहे त्याची ओढ आपल्याला सगळ्यांची कंटनच आज आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि त्यामुळेच जे सर्वसामान्य आज इथं गिरगावच्या चौपाटीवर देखील आलेले होते त्यांच्याकडनं देखील भावना काही व्यक्त करण्यात आला. त्यांचं देखील म्हणणं होतं की आम्हाला फक्त एक झलक लालबागच्या राजाची पाहायची आहे, एक जो लालबागचा चेहरा आहे तो अतिशय देखणं आहे. आणि त्यामुळेच लालबागच्या राजाचा जे रूप आहे, देखणं रूप आहे, ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण जे आहे ते आपल्याला इथं गर्दी करताना पाहायला मिळत असतात. आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळाली. लालबागचा राजा जोपर्यंत समुद्राकडे मार्गस्थ होत नाही तोपर्यंत आपल्याला जे गणेश भक्त आहेत ते संपूर्णपणे चौपाटीवर पाहायला मिळालेले होते. मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळाली. आता जरी का आपण बघितलं तर सुधीर साळवी असतील किंवा मग अनंत अंबानी असतील, अनंत अंबानी हे यंदाच्या वर्षी सल्लागार पदी आपल्याला पाहायला मिळत आहे लालबागचा राजाच्या मंडळावर. आणि ते देखील आपल्याला सकाळपासूनच या विसर्जन सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण भाऊ क्षण आहेत सगळ्यांसाठीच. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लालबागचा राजाचं विसर्जन होताना दिसत आहे. आणि
लालबागच्या राजाचं विसर्जन होताना पुढच्या वर्षी पुन्हा लवकर यावं अशा प्रकारची कामना या सगळ्याच भक्तगणांकडनं करण्यात येत आहे. स्वाभाविकच अभिषेक, खरं तर लालबाग राजाची स्थापना झाली ते आत्तापर्यंतचं त्याची विसर्जन मिरवणूक असेल याचा सगळा इतिहास पाहता आजपर्यंत जी जी परंपरा आहे लालबाग राजाची विसर्जन मिरवणुकीची असेल किंवा कोळी बांधवांनी सलामी देण्याची असेल, फायर ब्रिगेड आणि अग्निशमन दलानं सलामी देण्याची असेल, ही परंपरा आज तागायत देखील कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच, एकूणच म्हणजे तू जशी सुरुवात केली कोळी बांधवांकडनं ती सुरुवात होताना पाहायला मिळते. कोळी बांधव असेल, व्यापारी असेल, त्यांनी जेव्हा स्थापना केली त्यानंतर या वर्षी देखील पाचव्या सहाव्या दिवशी आपण बघितलं की कोळी महिलांकडनं जे पूजा आहे विधिवत पूजा आहे त्यांच्याकडनं करण्यात आली. सोबतच एकूणच नृत्य देखील, पारंपरिक नृत्य देखील आपल्याला लालबागच्या राजाच्या समोर होताना पाहायला मिळालेलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल जे दरवर्षी आपल्याला काही घटना होताना पाहायला मिळतात, ज्या काही गोष्टी होताना पाहायला मिळतात त्याचप्रकारे यंदा देखील आपल्याला होताना पाहायला मिळालं. लालबागच्या राजाचं विसर्जन आपल्याला होताना पाहायला मिळतं तेव्हा एकूण मुस्लिम जे बहुल भाग आहे तिथून जेव्हा लालबागचा राजा जातो तेव्हा देखील त्यांच्याकडनं देखील आपल्याला आरती होताना पाहायला मिळत असते. त्यामुळे एकूण हिंदू मुस्लिम एकात्मा पुरोगामी चळवळ आपण जी महाराष्ट्रातली म्हणतो त्याला एकूण साजेसा हा लालबागचा राजा आपण म्हणावं लागणार आहे. त्यामुळेच दुसरीकडे भायखळामध्ये देखील अग्निशमन दलाकडनं आपण बघितलं की सलामी देण्यात आली, एकूण सायरन असेल मुंगे असेल हे सगळे आपण पाहिलेत की अग्निशमन दलाकडनं देखील या त्या प्रकारची सलामी जी आहे ती दरवर्षीप्रमाणे देण्यात आली. आणि यंदाचं जर का वैशिष्ट्य पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला भक्तांची जी गर्दी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे. एकूणच ओढ ही लालबागच्या राजाची आपल्याला दरवर्षीच पाहायला मिळते, मात्र यंदा मोठ्या प्रमाणात जी भक्तांची संख्या आहे ती वाढताना कुठेतरी दिसत आहे. पुढच्या वर्षी देखील तशाच प्रकारची गर्दी असू देत अशा प्रकारे हे कार्यकर्ते देखील म्हणताना आपल्याला दिसत. आणि त्यामुळेच एकूण जो विश्वास आहे, श्रद्धा आहे ती देखील आपल्याला दिसते आहे. आणि एकूण भाऊ क्षण आज म्हणावं लागेल ज्यात विसर्जन जे आहे ते लालबागच्या राजाचं होताना दिसत आहे. अभिषेक, ज्याप्रमाणे लालबाग राजाची मूर्ती ही जिथे तिची प्रतिष्ठापना केली जाते ती त्याच ठिकाणी केली जाते आणि त्यानंतर ही मूर्ती विसर्जन करण्यासाठी ज्या हायड्रॉलिक क्रेनवर आणली जाते ते विसर्जन करण्यासाठी जे हायड्रॉलिक क्रेन आहे ती देखील विशिष्ट पद्धतीने तयार केली गेली आहे या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी. नक्कीच दीपक, एक विशिष्ट क्रेन आहे ही, खास करून लालबागच्या राजाच्या जे मूर्ती आहे त्यालाच त्याच याच्यासाठी विसर्जन करण्यासाठी खास करून बनवण्यात आलेली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं ही तराफा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. एकूण या तराफ्यावर एक हायड्रॉलिक क्रेन बसवण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की अनेकदा गणेशच्या मूर्ती ज्या आहेत त्या मोठ्या असतात आणि मोठ्या मूर्तींचं विसर्जन कुठंतरी खोल समुद्रामध्ये नेऊन करावं लागत असतं आणि त्यामुळे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो आपल्याला करावा लागत असतो आणि आपल्याला होताना देखील दिसला. आणि त्यामुळेच खास करून भावना श्रद्धा ह्या मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजावर पाहायला मिळतात आणि त्यामुळेच खास करून ही क्रेन बनवण्यात आलेली आहे. एकूण या सराफ्यावर जी क्रेन बसवण्यात आलेली आहे त्या क्रेनला खाली संपूर्णपणे नेण्यात येतं. त्या एक प्लेट आहे, त्या प्लेटच्या जे लालबागचा राजा जर का पाहायचा तर तो अनेक वर्षांपासून आपल्याला एकाच रूपामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे एकूण त्याची रुंदी असेल, साईज असेल ती आपल्याला एकच पाहायला मिळते आणि त्यामुळे तशाच प्रकारचा तो तराफा आहे ज्यामध्ये लालबागचा राजाला खाली नेण्यात येतं. हायड्रॉलिक पद्धतीनं तो खाली आपल्याला जाताना पाहायला मिळतो. कोणाचाही हात आपल्याला किंवा खंड जो आहे तो आपल्याला इथं होताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच नैसर्गिक पद्धतीने हे संपूर्ण जे विसर्जन आहे ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळतं. फक्त हायड्रॉलिक्स सोबतच जे काही टायवर्स आहेत त्यांची मदत घेतली जाते. नेमकं व्यवस्थित मूर्ती खाली जात आहे की नाही याची देखील ही संपूर्ण देखरेख या डायव्हर्स कडनं होताना पाहायला मिळत असते. आणि आता आपण खाली देखील बघू शकतोय की लालबागचा राजा हा संपूर्णपणे आपल्याला समुद्रामध्ये सामावून घेतला गेलेला आहे आणि लालबागचा राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडल्याचं आपल्याला दिसतंय. आणि भाऊ क्षण हा सगळ्यांसाठी
म्हणावं लागेल. एकूण लालबागच्या राजाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देखील आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतात. हे तर एकूणच काय म्हणावं तर लालबागच्या राजा सोबतच मंगलमूर्ती मोर्या अशा प्रकारचे ज्या जे घोषणा आहे उद्घोषणा आहे त्या देखील दिसतात. अभिषेक, तू सांगतो त्याप्रमाणे लालबागच्या राजाचं आता विसर्जन झालेलं आहे, पण लालबागच्या राजाचा जो काही उत्सव असतो, जो काही सोहळा असतो, त्याला एक खरं म्हणायचं झालं तर एक जत्रेचंच स्वरूप आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की लालबागच्या राजाचं दर्शन ज्यांना 10 दिवसामध्ये घेता येत नाही ते अगदी ही मूर्ती विसर्जित होईपर्यंत अद्यापही समुद्र किनाऱ्यावर थांबून असतात. नक्कीच दीपक, आज जर बघितलं तर अनेक जण हे आपल्याला जोपासून ही मिरवणूक सुरू झाली आहे तोपासून सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. फक्त कार्यकर्तेच नव्हे तर भक्तगण देखील आपल्याला अनेक जण हे सोबत पाहायला मिळतात. अनेक जण आपल्याला समोर असलेले ज्या होडी आहेत त्यावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एकूणच एक आकर्षण म्हणावं लागणार आहे लालबागच्या राजाचं. गणेशोत्सव जोपासून आपण पाहतो आहे त्यानंतर लालबागच्या राजाचं एक रूप देखण्या रूपाला अनेक जणांची त्यावर आपल्याला श्रद्धा ही पाहायला मिळते आणि त्यामुळेच भावना देखील या संपूर्ण याच्याशी आपल्याला जुळलेल्या दिसतात. आणि त्यामुळेच दरवर्षी जर पाहायचं तर 10 दिवस जेव्हा जेव्हा गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा तेव्हा लालबागच्या राजासाठी येणारी ही गर्दी वाढताना दिसत आहे. त्याला जत्रेचं स्वरूप तर आलेलंच आहे. सोबतच अनेकांकडनं दरवर्षी इथं अनेकदा दर्शनासाठी देखील रांगामध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतात. चरण दर्शन असेल किंवा मुख दर्शन असेल अशा प्रकारच्या रांगा दिसतात. सोबतच अनेक जणांकडनं नवस देखील लालबागच्या राजासाठी ठेवण्यात येतात. नवसाचा गणपती अशा प्रकारची भावना अशा प्रकारची ख्याती ह्या संपूर्ण लालबागच्या राजाची आपल्याला दिसते. आणि एकूण जत्रेचं स्वरूप जसं तू म्हटलंस जत्रेसोबतच भावना आणि श्रद्धा ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात भक्तांची सध्याला लालबागच्या राजावर दिसते. तेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे साश्रुनयनांनी आणि भावभक्तीपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला आता निरोप देण्यात आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी काही क्षणापूर्वीच पार पडलेलं आहे. या चरणी तुझ्या हे देवा हे वाहतो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया असं म्हणत आता या समस्त भक्तगणांनी लालबागच्या राजाचं विसर्जन केलेलं आहे, त्याचा निरोप घेतलेला आहे. अर्थात हा निरोप जो घेतलेला असतो तो अवघ्या काही दिवसांसाठी असतो, वर्षभरानंतर बाप्पा पुन्हा येणार असतो हीच कुठेतरी मनामध्ये भक्ती ठेवून भावना ठेवून जड अंतःकरणानं बाप्पाला आता हा निरोप दिला जातो. खास करून कोळी बांधव जे आहेत हे कोळी बांधव आलेले असतात लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खोल समुद्रामध्ये. अर्थातच भौगोलिक जी परिस्थिती आहे ते पाहूनच ही राजाची मूर्ती मोठी असल्यानं खोल समुद्रात नेऊन हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्यानं या बाप्पाचं विसर्जन जे आहे ते केलं जातं. विशिष्ट प्रकारची ही हायड्रॉलिक क्रेन तयार केलेली आहे आणि कुठेही मूर्तीची जी काही हेळसांड आहे किंवा त्याच्याबाबतच्या ज्या काही भावना आपल्या गुंतलेल्या आहेत त्याच्यासोबत कुठलाही प्रकार अनुचित घडू नये यासाठीच ही संपूर्ण खबरदारी घेतली जाते आणि खोल समुद्रात नेऊन या गणपती बाप्पाचं अर्थात लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.